मित्रांनो, वास्तुशास्त्रात आपल्या घरातल्या बारीक सारीक कानाकोपऱ्यांची माहिती दिलेली असते. कुठे काय ठेवावं, एखाद्या वस्तूची नेमकी जागा कुठे असावी, भिंतीवर कोणतं चित्र लावावं, त्या चित्राचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा सुद्धा विचार त्यात केलेला असतो. स्वयंपाकघर, बेडरूम, बाथरूम, लिव्हिंग रूम याबद्दल आपण वरच्यावर बोलत असतो, पण घरातला जिना किंवा घराबाहेर दारासमोर जिन्याची रचना कशी आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या घरात किंवा घराबाहेरचा जिना नेमका कुठे आहे, वास्तुशास्त्रानुसार त्याची रचना आहे का, याचा अर्थ वास्तूच्या दृष्टीने कसा लावला पाहिजे या विषयावर आपण बोलायला आज सुरुवात करूया. पण त्याआधी आपल्या लोकमत भक्ती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, वास्तुशास्त्राने तुमच्या घरातील प्रत्येक लहान सहान जागा बांधण्याचे नियम लिहून दिलेले आहेत. तुमच्या घरात जिना बांधताना वास्तूचे नियमही पाळले पाहिजेत. प्राचीन हिंदू स्थापत्य सिद्धांतात वास्तूमध्ये पायऱ्या बांधताना अनेक नियमांची शिफारस केली आहे, त्यामुळे मोठ्या किंवा किरकोळ अपघातांची शक्यताही कमी होते. जिन्यांच्या पायऱ्यांची संख्या नेहमी विषम असावी. संख्या शून्यने कधीच संपू नये. असं का तर जिना चढताना बऱ्यापैकी व्यक्ती हा प्रथम आपला उजवा पाय ठेवण्याची शक्यता असते. त्या वापरकर्त्याने त्याचा उजवा पाय उतरताना खाली ठेवला पाहिजे. हे असं फक्त तेव्हाच शक्य होईल जेव्हा जिन्यांच्या पायऱ्यांची संख्या ही विषम असेल. दक्षिण आणि पश्चिम भाग हे या नंतरचे सर्वोत्तम दुसरे पर्याय आहे. या प्रकरणात जिना उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे जाणं आवश्यक असतं. वैकल्पिकरित्या तो पूर्वेकडून सुरू होऊन पश्चिमेकडे जाऊ शकतो. मालमत्तेच्या मध्यभागी अंतर्गत जिना कधीही नसावा. वास्तू अनुसार बाहेरील जिन्यांसाठी आदर्श दिशा निर्देश म्हणजे जिना ईशान्य कोपऱ्यात बांधू नये. मग तो बाहेरील असो वा अंतर्गत, जे जमीनदार तळ मजल्यावर राहतात आणि वरचा मजला एखाद्या भाडेकरूला भाड्याने दिला असेल तर त्यांनी याची खात्री करणं आवश्यक आहे की त्यांच्याकडे थेट मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिना नाही येणार. असं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं असं वास्तुतज्ञांचं म्हणणं आहे. घरातील जिना कधीही स्वयंपाकघर, स्टोर रूम किंवा पूजा खोलीपासून सुरू होऊ नये किंवा संपू नये. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या तळघर किंवा तळघराकडे जाणाऱ्या जिन्याला संलग्न नसाव्यात. जिन्याच्या सुरुवातीस किंवा शेवटी दरवाजे असणं देखील उचित आहे. तुमच्या जिन्यामधील पायऱ्या ज्या प्रकारे रचल्या जातात त्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरही कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. म्हणूनच पायऱ्यांची दिशा ठरवताना जिना वास्तू नियमाचे पालन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण वर जाताना जिना नेहमी घड्याळाच्या दिशेने वळला पाहिजे असं वास्तुतज्ञांचं मत आहे. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेच्या पायऱ्या या कारकिर्दीच्या वाढीवर परिणाम करू शकतात. उजव्या कोनात वाकलेल्या चौरस आणि आयताकृती पायऱ्या अंतर्गत किंवा बाह्य जिनाकरता सर्वोत्तम आहेत. पायऱ्यांमध्ये गडद छटा वापरणं टाळावं. पायऱ्यांना लागून असलेल्या भिंती आपल्या आवडीच्या वॉलपेपरने सजविल्या जाऊ शकतात, त्याही शक्यतो जास्त गडद नसाव्यात. जिन्याखाली असलेल्या जागेत अनेकदा लहान स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा पूजा कक्ष बांधण्याकडे आपला कल असतो. कधी कधी या जागेचा चांगला वापर व्हावा यासाठी आपण जिन्याखाली एक छोटस लहानस असं वर्क स्टेशन सुद्धा तयार करतो किंवा मुलांसाठीचा स्टडी रूम सुद्धा तिथे करतो. हे मात्र टाळलं पाहिजे. जिन्याखालची जागा सामान्य घरगुती वस्तूंच्या साठवणुकीशिवाय कशासाठीही वापरली जाऊ नये असं वास्तुतज्ञांचं म्हणणं आहे. रोख रक्कम किंवा दागदागिने अशा मौल्यवान वस्तू असलेली कॅबिनेट या ठिकाणी ठेवू नयेत. टाकलेली वस्तू ठेवण्यासाठी किंवा खराब पादत्राणं ठेवण्यासाठी ही जागा वापरणं उत्तम. वास्तू नियमानुसार जिन्याच्या भिंती ह्या कौटुंबिक फोटोंनी सजवू नये, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. तसंच त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ही गोष्ट हानिकारक ठरू शकते. बहरलेली फुलं, हिरवळ, पर्वत किंवा अमूर्त कलेच्या दृश्यांसह जिन्याची भिंत सजवा. जिन्याच्या खाली रोपांसाठी सिरॅमिक भांडी पण आपण ठेवू शकतो. वास्तूनुसार आरसासमोर किंवा पायऱ्यांखाली लटकवणं हे अशुभ मानलं गेलं आहे, कारण प्रतिबिंब घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं. जिन्याखाली कधीही कारंजे किंवा मत्स्यालय ठेवू नये. जिन्याची जागा चांगली उजळलेली असली पाहिजे. जिन्याची रेल किंवा हँड रेल जिना वापरणाऱ्या लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करत असतो. मित्रांनो, घर बांधताना किंवा घरात बदल करताना वास्तूनुरूप बदल केले तर नक्कीच ते तुमच्या वास्तू आणि पर्यायाने तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी
लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।